नमस्कार, मी ऋतुजा दुपाच्या एडियन बातमीपत्रात आपले स्वागत। आज दिवसभरात घडलेल्या घटनांचा आढावा आपण घेणारच आहोत। तत्पूर्वी एक नजर टाकूया आजच्या ठळक घडामोडींवर। आमदार नितेश राणेंचा जामीन अर्ज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला। थंडीच्या लाटेचा कहर, तापमान 7.3 अंश सेल्सिअसवर। हर्सुल ते सांगवी रस्त्याचे बोगस काम रोखले। आता पाहूयात सविस्तर बातम्या। भाजपचे आमदार नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज आज सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला। त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा अवधी दिला असून आता त्यांची अटक अटळ आहे। राणेंना हा धक्का मानला जातोय। संतोष परब हल्ल्याप्रकरणी भाजप आमदार नितेश राणे यांना मोठा धक्का बसलाय। नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन सुप्रीम कोर्टाने फेटाळलाय। तसेच त्यांना शरण येण्यासाठी 10 दिवसांचा कालावधी देण्यात आलाय। त्यामुळे लवकरच राणेंना अटक होण्याची शक्यता आहे। या प्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाने आणि उच्च न्यायालयाने नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला। आता सुप्रीम कोर्टाने देखील राणेंना दणका देत अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलाय। दरम्यान कायदा सर्वांना समान असतो। केंद्रीय मंत्र्यांचा मुलगा असला तरी कायदा तोच असं हे सिद्ध झालं आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे। औरंगाबाद शहर आणि परिसरामध्ये थंडीच्या लाटीने कहर केला असून तापमान मोठ्या प्रमाणावर घसरलंय। किमान तापमान 7.3 अंश सेल्सिअस असून असा निश्चंक नोंदवण्यात आलाय। थंडीची ही लाट अजून काही दिवस राहील असा अंदाज हवामान खात्याने व्यक्त केलाय। उत्तरेकडील शीत वाऱ्यांच्या प्रभावामुळे औरंगाबाद शहर आणि परिसरामध्ये थंडीची लाट पसरली आहे। त्यामुळे आज सकाळी शहराचे तापमान मोठ्या प्रमाणावर घसरले। औरंगाबाद शहरामध्ये आज सकाळी 6:30 वाजता किमान तापमान 7.3 अंश सेल्सिअस पर्यंत घसरले। मागील 3 दिवसांपासून शहराच्या तापमानामध्ये सातत्याने घट होत आहे। कालच्या पेक्षा आज तापमानाचा पारा आणखी 1 अंश सेल्सिअसने घसरलाय। औरंगाबादसह मराठवाड्याच्या इतर जिल्ह्यातीलही तापमानात घट झालेली दिसून येत आहे। उत्तरेकडील शीत वाऱ्यांची लाट महाराष्ट्रात दाखल झाल्याने दिवस आणि रात्रीचे तापमान निचांकी पातळीवर घसरलंय। हवामान तज्ज्ञ श्रीनिवास ओंदकर यांनी दिलेल्या माहितीनुसार यंदाच्या हिवाळ्यामध्ये प्रथमच औरंगाबादचे तापमान 7.3 अंशावर घसरलंय। शहराच्या कमाल तापमानातही 6 अंशांनी घसरण झाल्याची नोंद झालीय। हे तापमान 23 अंश सेल्सिअस पर्यंत घसरल्याचं दिसून आलं। आनंदाची बातमी। कोरोना काळात छोट्या व्यवसायाला फटका बसला हे पाहता आता केंद्र सरकारने 2022 वर्षाच्या अर्थसंकल्पामध्ये मदतीचा पॅकेज जाहीर केला असून दिलासा देण्याचा प्रयत्न केलाय असं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय। 1 फेब्रुवारी 2022 रोजी सादर होणाऱ्या अर्थसंकल्पाकडून मोठ्या उद्योगांसोबतच छोट्या दुकानदारांनाही मोठ्या आशा आहेत। कोरोना महामारीमुळे त्रस्त झालेल्या छोट्या दुकानदारांना या अर्थसंकल्पात दिलासा मिळू शकतो असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे। विशेष म्हणजे महागाईशी लढण्यासाठी सरकार त्यांना आर्थिक मदत करू शकते। यामुळे त्यांना व्यवसाय पुढे नेण्यास मदत तर होईलच, त्याचबरोबर थेट आर्थिक मदतीमुळे अर्थव्यवस्थेत खपही वाढेल। रिटेलर्स असोसिएशन ऑफ इंडियाने अर्थसंकल्पांबाबत सरकारला दिलेल्या सूचनेमध्ये म्हटले आहे की रिटेल सेक्टर महामारीतून सावरण्यासाठी एमर्जन्सी क्रेडिट कार्ड लाईट गॅरंटी स्कीमची गरज आहे। यामुळे गरिबांच्या हातात आणखी पैसे येतील, कारण साथीच्या रोगाने सर्वात गरीब वर्गाला 2 वर्षात सर्वात जास्त प्रभावित केलंय। RAI चे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार राजगोपालन म्हणतात की कोरोना महामारीशी संबंधित निर्बंधांमुळे रेस्टॉरंट्स, छोटी दुकाने, सलून इत्यादी हाय कॉन्टॅक्ट सेक्टर्सवर परिणाम झाला आहे। त्यामुळे रिटेल सेक्टरसाठी ECLGS जाहीर करण्यात यावे। जरी रिटेल सेक्टर अलीकडेच सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग अंतर्गत प्राधान्य क्षेत्र कर्ज मार्गदर्शक तत्वांमध्ये समाविष्ट केले गेले असले तरीही पॉलिसी अंतर्गत त्यांना सपोर्ट करणे आवश्यक आहे। यासह रिटेल सेक्टरमधील 90% क्षेत्र MSES म्हणून वर्गीकृत केले जाऊ शकते। हर्सुल येथील सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिनी करण्यात आले। या प्रकल्पात खत निर्मिती करण्यात येणार आहे। हर्सुल येथील सुका कचरा वर्गीकरण प्रकल्पाचे जिल्ह्याचे पालकमंत्री सुभाष देसाई यांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी त्यांनी प्रकल्पांतर्गत करण्यात येणाऱ्या कामांची प्रत्यक्ष पाहणी करून असे प्रकल्प भविष्यातील गरजेनुसार
मोठ्या स्वरूपात राबवण्याच्या सूचना देसाई यांनी केल्यात. इको सत्व आणि CRT या कंपन्यांद्वारे महानगरपालिकेकडून गोळा झालेला सुका कचरा येथे स्वीकारला जाऊन त्याचे कचऱ्याच्या प्रकारानुसार वर्गीकरण बांधणी करून संबंधित सायकलिंग करणाऱ्या कंपन्यांकडे पाठविले जाते. सध्या 10 टन सुका कचऱ्याचे वर्गीकरण येथे केले जात आहे. पालकमंत्री सुभाष देसाई यांनी यावेळी शहरातील ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती प्रकल्पाच्या बांधकामांच्याही पाहणी करून काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचना संबंधितांना केल्या आहेत. 14 एकर मध्ये असलेल्या या घनकचरा प्रकल्पामध्ये 150 मेट्रिक टन ओल्या कचऱ्यापासून खत निर्मिती होणार असून सुका कचऱ्याचेही संकलन होणार असल्याची माहिती पांडे यांनी दिली. अजूनही काही बातम्यांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, मात्र वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा ADN. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित औरंगाबाद संचालक मंडळाची निवडणूक सन 2021 ते 2026 श्री साई सहकार पॅनल. पुरुष उमेदवार सर्वसाधारण मतदारसंघातील आहेत. पहिल्या क्रमांकावरती अब्दुल जावेद, दुसऱ्या क्रमांकावरती आहेत खान सिकंदर, तिसऱ्या क्रमांकावरती चावरिया राजेश. महिला उमेदवार आहेत अनुसूचित जाती जमातीतील SC उमेदवार सौदे फुलाबाई. राखीव महिला गटातील उमेदवार आहेत जाधव उषाताई. 15व्या क्रमांकावरती सय्यद अजीम. 11व्या क्रमांकावरती आहेत बेग असद. 8व्या क्रमांकावरती आहेत तळेकर सागर. मतदान दिनांक 30 जानेवारी 2022, वेळ सकाळी 8 ते संध्याकाळी 4 वाजेपर्यंत. मतदान केंद्र आहे पतसंस्थेचे कार्यालय घाटी औरंगाबाद. विना सहकार नाही उद्धार, एकच ध्यास पतसंस्थेचा विकास. निशाणी आहे घड्याळ, घड्याळासमोर शिक्का मारू सर्व उमेदवारांना प्रचंड मतांनी विजयी करा. औरंगाबाद छावनी परिषद के सभी नागरिकों को सूचित किया जाता है कि छावनी परिषद द्वारा ई छावनी पोर्टल पर ट्रेड लाइसेंस, एम कलेक्ट, पट्टा नवीनीकरण, जन शिकायत निवारण, ऑनलाइन भुगतान, जन्म एवं मृत्यु प्रमाण पत्र, पानी एवं सीवरेज संबंधन हेतु ऑनलाइन आवेदन जैसी सुविधाएं ऑनलाइन उपलब्ध कराई गई है. नागरिकों के लिए ई छावनी पोर्टल पर ऑनलाइन भुगतान हेतु निम्नलिखित विकल्प उपलब्ध कराई गई है. नेट बैंकिंग, क्रेडिट कार्ड, वॉलेट, UPI, UPI QR कोड, डेबिट कार्ड. अतः औरंगाबाद छावनी के सभी निवासियों के एहतियात द्वारा यह अनुरोध किया जाता है कि ऊपर दिए गए सभी सुविधाओं का लाभ उठाने हेतु उक्त पोर्टल में ऑनलाइन भुगतान हेतु का उपयुक्त विकल्पों का उपयोग करें. अधिक जानकारी के लिए छावनी परिषद कार्यालय में संपर्क करें. सभी छावनी वासियों से अपील की जाती है कि अपना घर टैक्स, पानी पट्टी टैक्स और कमर्शियल टैक्स छावनी परिषद में जल्द से जल्द अदा करें. ये अपील छावनी परिषद CEO विक्रांत मोरे इन्होंने की है. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय औरंगाबाद कर्मचारी पतसंस्था मर्यादित निवडणूक 2022 कास्ट्राई पॅनल प्रमुख विलास उत्तमराव जगताप, सर्वसाधारण उमेदवार विलास जगताप, अनिल जाधव, विक्रम सौदे, सचिन सुंकेवार, बलवान पोहाल, सुनील हिवराळे, राखीव उमेदवार अनुसूचित जाती जमाती प्रेमनाथ सातपुते, विजा मनोज राजपूत, OBC अमोल शेगोकार, महिला राखीव उमेदवार स्नेहा चंद्रशेखर, आशाबाई चव्हाण. वरील कास्ट्राई पॅनलच्या सर्व उमेदवारांच्या नावासमोरील ढाल तलवार या निशाणीवर शिक्का मारून या उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा. मतदान दिनांक 30 जानेवारी 2022 रविवारी सकाळी 8 ते 4 वाजेपर्यंत. लक्षात असू द्या, निशाणी आहे ढाल तलवार. औरंगाबाद शहर में 50 सालों से ग्राहकों की सेवा में वाजबी दाम, तत्पर सेवा, MRP डिस्काउंट, विश्वास का खजाना, सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, चिलीपुरा औरंगाबाद. एक बार जरूर पधारें या सामान की लिस्ट भेजें, फ्री होम डिलीवरी लें. बुक योर ऑर्डर एट मोबाइल नंबर 9823
09-3264। हमारी विशेषताएं: स्पेशल राइस, स्पेशल मसाले, पेंड खजूर, ड्राई फ्रूट्स, ग्रोसरी और सभी जरूरी चीजें पाइए यहाँ एक ही छत के नीचे। सरताज किराना शॉप, सरताज ट्रेडिंग कंपनी, आपकी सेवा में हरदम हर वक्त। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचे आज वयाच्या 78व्या वर्षी पुण्यामध्ये निधन झाले। त्यांच्या निधनामुळे साहित्यिक जगतात हळहळ व्यक्त करण्यात येते। ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्ते अनिल अवचट यांचं निधन झालं असून वयाच्या 78व्या वर्षी त्यांनी पुण्यातल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला। केवळ साहित्य विश्वातच नाही तर समाजातही त्यांनी आपली एक वेगळी ओळख निर्माण केली होती। पत्रकार म्हणून त्यांनी अनेक विषयांवर आपली मत मांडली आहेत। त्यांच्या लेखनीतून पुस्तकाद्वारे त्यांचे विचार आपल्यापर्यंत नेहमीच पोहोचले आहेत। शहर आणि जिल्हा तसेच ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने गांधी भवन आणि महात्मा गांधी पुतळा येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे नेते तसेच मान्यवरांची उपस्थिती होती। औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटी आणि औरंगाबाद ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटी यांच्यातर्फे प्रजासत्ताक दिनानिमित्त झेंडावंदन करण्यात आले। शहागंज येथील गांधी भवन येथे औरंगाबाद जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीचे महासचिव किरण डोणगावकर यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले आणि औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी यांच्या हस्ते शहागंज येथील गांधी पुतळा येथे झेंडावंदन करण्यात आले। महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला। या प्रसंगी औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांनी आपल्या सूचना भाषणातून सांगितल्या की आज देशामध्ये जातीवादी शक्ती फार मोठ्या प्रमाणावर जातीय वादाचे विष पेरून देशाला गुलाम बनवण्याकडे नेत असून आपण सर्वांनी मरेपर्यंत या देशासाठी, देशाच्या मजबूतीसाठी काम करावे आणि काँग्रेस पक्षाकडून प्रत्येक सर्वसामान्य व्यक्तीचे प्रश्न सोडवावे आणि भारताच्या संविधानानुसार प्रत्येक व्यक्तीला अधिकार असून आपण सर्वांनी मिळून देश मजबूत करण्यासाठी काम करावे। या झेंडावंदन कार्यक्रमास महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे महासचिव माजी मंत्री अनिल पटेल, औरंगाबाद शहर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष मोहम्मद हिशाम उस्मानी, अशोक सायना यादव, इकबाल सिंग गिल, किरण पाटील डोणगावकर, गुलाब पटेल, सय्यद अक्रम, अंजली वडजे, जी एस अन्सारी, भाऊसाहेब जगताप, अल्ताप पटेल, मोहसिन पैलवान, मोईन शेख इत्यादींची उपस्थिती होती। हर्सुल ते सांगी या महामार्गाचे बोगस काम काँग्रेसचे युनुस पटेल आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावलं। संबंधित अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले आणि कामाची पाहणी केली। त्यानंतर संतप्त कार्यकर्ते शांत झाले। हर्सुल टी पॉइंट ते सावंगी या महामार्गाचे काम सुरू असून ते अंदाजपत्रकानुसार तसेच दर्जेदार न करता मुरुम आणि माती टाकून करण्यात येत होते। या प्रकरणी मसरत युनुस पटेल यांनी कार्यकारी अभियंता राष्ट्रीय महामार्ग यांना लेखी निवेदन देऊन तक्रार केली होती। ज्या कॉन्ट्रॅक्टदाराला हे काम दिले त्याने निकृष्ट साहित्य वापरून बोगस काम केल्याचं निदर्शनास आलं। त्यानंतर आज युनुस पटेल यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनी काम बंद केले। ही माहिती समजताच महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली आणि बोगस झालेले काम काढून नव्याने दर्जेदार काम करण्याचे आश्वासन दिले। यावेळी बराच वेळ गोंधळ सुरू होता, अखेर कार्यकर्ते शांत झाल्यावर काम सुरू करण्यात आले। 17 तारीख को जो टी पेंट से लेके अजंता तक जो काम चालू है, जो कॉन्ट्रेक्टर का नाम है आर के चव्हाण, इनको काम दिया गया। इन्होंने अपर 15 दिन से बहुत फास्ट काम चालू किया था, लेकिन तकरार आने लगी। बाजू आजू सब जो लोग रहते हैं इनकी तकरार आने लगी हमको कि भाई इन्होंने मिट्टी डाल रहे हैं, जमीन के अंदर खोद के मिट्टी डाल रहे हैं। तो हमने इसकी पानी की और तत्काल में मैंने काम बंद किया और कार्यकर्ता अभिंदा बेंटी के जो राष्ट्रीय महामार्ग में जिनके अंडर में काम चालू मैडम के अंडर में हमने इनको तकरार की और तकरार में ऐसा उल्लेख किया कि भाई ये मिट्टी डाली है, इसकी पानी होना चाहिए और हमने काम बंद किया। जब तक आप पानी नहीं करेंगे, मिट्टी नहीं उठाएंगे, हम इस रोड का काम चालू नहीं करने देंगे। मैडम ने तत्काल पानी की और जो इन्होंने जो नीचे मिट्टी डाली थी वो तो चेकअप के लिए भेजा। चेकअप में ये मिट्टी मुरम नहीं, मिट्टी आई है। तो मैडम ने लगे जिनको आदेश दिया कि भाई मिट्टी उठाओ और इसमें मुरम डालो और रोड का अच्छे से अच्छा काम करना चाहिए।
मैडम ने तो इनको लिखी में निवेदन में दिया है लिखकर इनको, और हमारा भी यही मकसद है। हमारा मकसद नहीं है कि काम का जो काम चालू है इसको बंद करना चाहिए। इस इलाके में बहुत लोग परेशान हैं, आने जाने वाले लोग बहुत तादाद में ट्रैफिक है, तो जल्द से जल्द रोड का काम होना चाहिए, लेकिन अच्छा होना चाहिए, वही हमारी गाँवकारी लोगों की हमारी मांग है। तो सभी तमाम में जितने और औरंगाबाद शहर के जो पत्रकार थे जो चैनल न्यूज़ चलाते हैं, इनको मैं मेरे गांव के ओर से हरकुल गांव के ओर से इनका शुक्रिया अदा करता हूँ कि इन्होंने सच्चाई को छापा और सच्चाई को इन्होंने पूरे ताकत से बताया। याच बरोबर हे बातमीपत्र येथे संपलं, पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत पाहत रहा एडीएन।